शेतकरी मित्रांनो, आला आहे खास द्राक्ष पिकांसाठी मार्गदर्शक असं पहिलं लाइव्ह मोबाईल ऍप्लिकेशन ग्रेप मास्टर, जिथे तुम्हाला मिळेल तुमच्या द्राक्ष पिकांच्या समस्यांचं लगेच उत्तर. द्राक्ष बागेच्या लोकेशन नुसार हवामान अंदाज, परीक्षणावरून अचूक खत नियोजन, छाटणीच्या दिवसानुसार दैनंदिन शेड्यूल. इतकंच नाही तर ग्रेप मास्टर या ऍप मध्ये तुमच्या पीक समस्येचा फोटो काढून तुम्ही पाठवू शकता, ज्यावरून कृषी तज्ञ तुमच्या द्राक्ष बागेचं निरीक्षण करतील आणि योग्य ते मार्गदर्शनही करतील. चला तर मग येणाऱ्या हंगामासाठी ग्रेप मास्टर हे ऍप लगेच डाउनलोड करा. नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप स्वागत. मित्रांनो, आजचा विषय आहे सावधान द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ह्या समस्या आपल्या बागेत वाढण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, ह्या वर्षी 100% जास्त पाऊस झाला आहे आणि हा पाऊस दोन जून ते जवळजवळ 15 ते 20 ऑक्टोबर असा 4.5 ते 5 महिने अतिशय धोधो असा झालाय. ज्याप्रमाणे ख्रिस गेल बॅटिंगला आल्यानंतर धोधो अशी धुलाई करतो, त्या पद्धतीनं ह्यावर्षी सुद्धा धोधो पाऊस झाला, ढगफुटीसारखा पाऊस झाला आणि आपल्या जमिनीमध्ये असणारं बरेचसे न्यूट्रियंट्स अन्नद्रव्य हे धोधो पावसाबरोबर त्याचं इरोजन झालेलं आहे, त्याची झीज झाली. मित्रांनो, फक्त वरील 3 ते 4 इंचामध्येच आपली फर्टाईल सॉईल असते, तिथे न्यूट्रियंटची ऑर्गॅनिक कार्बनची अवेलेबिलिटी मोठ्या प्रमाणामध्ये असतेच आणि तिथेच व्हाईट रूटची संख्या भरपूर असते आणि हे व्हाईट रूट हे उपलब्ध असलेले अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणामध्ये अपटेक करून वेलीला कुठल्याही वनस्पतीला झाडाला पोचवण्याचं काम करत असतात. परंतु ह्या वर्षी झालेल्या धोधो पावसामुळे सर्वच अन्नद्रव्यांचा रूट झोन मधून निचरा झालेला आहेत, ते वाहून नदी समुद्राला मिळालेलं आहेत. मित्रांनो, एक आयडियल सॉइल जर तुम्ही घेतली तर 25% हवा, 25% पाणी आणि 85% मिनरल मॅटर असतं आणि 5% त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन असायला हवा आणि जमिनीमध्ये जे अवेलेबल स्वरूपामध्ये असणारं न्यूट्रियंट ह्या धोधो पावसामुळे संपूर्णपणे आपल्या जमिनीतून निघून गेलेलं आहे. हे काळ्या जमिनीचं पण मी सांगतो, पण जिथे हलकी जमीन असेल, मुरमाड जमीन असेल, तिथे तर मात्र कुठलंही अन्नद्रव्य रूट झोनमध्ये शिल्लक राहिलेलं नाही आहे असं मी तुम्हाला सांगू शकतो. याचबरोबर मित्रांनो, खड छाटणीनंतर आपल्या प्रत्येकाच्याच बागेमध्ये जवळजवळ 80% द्राक्ष बागायतदारांकडे डावणी आणि करपा मोठ्या प्रमाणामध्ये होता, त्यामुळे अकाली पानगळ झालेली आहेत. काही काही ठिकाणी तर 80% सुद्धा पानं गळून गेलेली होती, त्यामुळे एक प्रकारचा अशक्तपणा आपल्या वेलीमध्ये आलेला आहे. जो रिझर्व साठा आपल्याला अन्नाचा पाहिजे कार्बोहायड्रेट स्टारच्या स्वरूपात, तो बऱ्यापैकी ह्या वर्षी कमी आहे. आणि त्यानंतर मागील वर्षी लॉकडाऊन नंतर मार्केटिंगच्या समस्या आल्या, तिथं माल 5 महिने खाली व्हायला पाहिजे, तिथं 5.5-6 महिने काही काही ठिकाणी तर 7-7 महिने पर्यंत द्राक्ष आपल्या वेलीवर राहिले आणि त्याचा एक मोठा स्ट्रेस आपल्या वेलीवरती आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेसल डोस का टाकावा, काय गरज आहे, असे अनेक आर्ग्युमेंट. बेसल डोस म्हणजे हा एक पायाभूत डोस आहे. आपल्या कुठल्याही काम करताना जो पाया भरला जातो तो पाया म्हणजे बेसल डोस आहे. परंतु काही कारणास्तव, समज गैरसमज असतील, काही वेळेस आर्थिक परिस्थिती नसेल, त्यामुळे बरेच द्राक्ष बागायतदारांनी एप्रिल छाटणीनंतर सुद्धा बऱ्यापैकी खतांकडे दुर्लक्ष केलं आहे. त्याचबरोबर गोळीबार छाटणी होताना सुद्धा बेसल डोस टाकायचा नाही, त्याची काही गरज नाही, असे वाद प्रवाद ऐकून आपण तिथे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि जूनपासून सुरू झालेला पाऊस ऑक्टोबरपर्यंत सुरू होता, त्यामुळे इथे सुद्धा आपण तर छाटणी तर केली, वेळेवर केली, सप्टेंबरमध्ये केली असेल, ऑक्टोबरमध्ये केली असेल, परंतु खताकडे टाकण्याकडे मात्र आपण अक्षम्य असं दुर्लक्ष केलं आहे. आणि ह्या सगळ्यामुळे एक प्रकारचा न्यूट्रियंटच्या अवेलेबिलिटीचा स्ट्रेस रूटवरती जाणवत आहे, त्यामुळे बऱ्यापैकी पिंगट फुटी दिसत आहेत, अशक्त वेली दिसत आहेत. आणि याचबरोबर अतिशय 5वा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपलं वॉटर मॅनेजमेंट हे अतिशय चांगलं होतं आहे असं अजिबात नाही. आज बऱ्याच ठिकाणी वॉटर स्ट्रेस वेलीवरती मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ह्या सगळं कारणामुळे ज्या ज्या वर्षी धोधो पाऊस होतो, उशिरापर्यंत पाऊस होतो, मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतो, त्या त्या वर्षी आपल्या वेलीवरील टायलॅसिस म्हणजे घडाच्या देठावरती गाठी, जिथं पाकळ्यांचे अटॅचमेंट आहे तिथं गाठ होते. काय वेळेस तिथं घड जिथं निघतो तिथं ती देठाजवळ जो फुगीरपणा असतो, नॅचरली एक गाठ असते आणि तीच गाठ
मोठी स्वेलिंग म्हणजे ती सूज आल्याप्रमाणे मोठी होते. आतमध्ये पोकळ कापसाळलेल्या अशा पेशी असतात किंवा तिथल्या पेशी मृत होतात आणि आपल्या घड्यामध्ये साखर येण्याचं प्रमाण किंवा तिथं अन्नद्रव्य येण्याचं प्रमाण स्टॉप होतं आणि खालचा घड पिचका होतो किंवा काही काही ठिकाणी सुकून जातो किंवा मोडून सुद्धा पडतो. आणि ही डायलिसिसची समस्या ह्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये येणार असं मी एक भाकीत तुम्हाला करून ठेवतो. जेव्हा पीजीआरचे डोस आपले पूर्ण होतील त्याच्यानंतर आपल्याला तिथे ह्या डायलिसिसच्या गाठी येण्याचं प्रमाण वाढणार आहे. त्यासाठी मित्रांनो हलक्या जमिनीमध्ये ह्या समस्या खूप लवकर येतात, जाणवतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये येतात. त्या तुलनेत काळ्या जमिनीमध्ये न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी बऱ्यापैकी असते आणि तिथे ही समस्या उग्र रूप धारण करू शकत नाही. परंतु हलक्या जमिनीमध्ये मात्र बागायतदारांनी लक्ष देण्याची गरज आहे. आणि अशी समस्या आली तर आपल्याकडे पिचकेपणा होऊन आपल्या पूर्ण मालाची 50% क्वालिटी खराब होऊ शकते. यासाठी मित्रांनो लवकरात लवकर खतांचा पुरवठा करणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी तुम्ही DAP 1 bag, SOP 1 bag ड्रीप खाली फटाफट टाकून घ्या. त्याचबरोबर तुम्ही सुपर फॉस्फेट जर बेसल डोसला टाकले नसेल, खरडला टाकलं नसेल, तर आत्तासुद्धा तुम्ही सुपर फॉस्फेट वरंब्यावरती पसरून पोटभर असं पाणी द्या, भूत फुटेपर्यंत पाणी द्या. ह्या योजना तुम्ही तात्काळ करू शकतात. याचबरोबर 13045 अधिक मॅग्नेशियम सल्फेट 10-10 kilo तुम्ही ड्रीपद्वारे 2-3 वेळेस देऊ शकता. फॉस्फरिक ॲसिड अधिक SOP 10 kilo तुम्ही 2-3 वेळेस देऊ शकता. याचबरोबर मित्रांनो पानावरती CBMT कॅल्शियम बोरॉन मॅग्नेशियम अधिक ट्रेस एलिमेंट असणारं CBMT तुम्ही 500 ml घेऊन 2-3 वेळेस त्याची फवारणी करू शकता. तुमची कोणती स्टेज असो, पोगा स्टेज असेल, 20-30 दिवसाची बाग असेल, फ्लॉवरिंग स्टेज असेल, ह्या सगळ्या स्टेजमध्ये तुम्ही फटाफट CBMT घेऊ शकता. त्यानंतर सेटिंग नंतर सुद्धा तुम्ही CBMT चे स्प्रे घेऊन कॅल्शियम मॅग्नेशियमचा पुरवठा फटाफट करू शकता. याचबरोबर तुम्ही न्यूट्रीमॉक G200 अधिक न्यूट्रीलॅम 200 ml याचेसुद्धा 2-3 स्प्रे फटाफट घेऊ शकता. याच्यानंतर न्यूट्रोजन हे क्रिस्टल केमिकलनं आयात केलेलं असे चांगलं प्रोडक्ट आहे. एक रेडीमेड फूड आहे, त्याच्यामध्ये इन्झाईम्स मायक्रोन्युट्रिएंट्स सर्वच अन्नद्रव्य तिथे रेडीमेड स्वरूपात आहेत. फास्ट त्याचा अपडेक आहे. त्याचासुद्धा स्प्रे 2-3 स्प्रे तुम्ही कोणती स्टेज असेल तिथं घेऊन आपल्या वेलीमध्ये एक फास्ट फूड आपल्या वेलीला उपलब्ध करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा. खतांचा पुरवठा फॉलेरी ॲप्लिकेशनद्वारे, ड्रीपद्वारे किंवा ब्रॉडकास्टिंग करून तुम्ही वेळेत द्या, पाण्याचा पुरवठा चांगल्या पद्धतीनं करा. याचबरोबर मित्रांनो समस्या नंबर 2 त्याविषयीसुद्धा मी ह्याच व्हिडिओमध्ये बोलून टाकतो. कारण माझा एक व्हिडिओ 5 दिवस लेट गेला तर जवळजवळ त्याचा फटका 10-20 हजार एकरपर्यंतच्या द्राक्षबागेदारांना होऊ शकतो. कारण वेळेत सल्ला मिळाला तर त्या गोष्टी आपण दुरुस्त करू शकतो, पण उशिरा सल्ला गेला तर त्या बागेमध्ये त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. याचबरोबर मित्रांनो ह्यावर्षी घड संख्या अतिशय कमी आहेत. काही काही ठिकाणी 10-15 घड आहेत, काही काही ठिकाणी 25 घड आहेत. फक्त 20-25% बागामध्ये भरपूर असा माल आहे की तिथे ते 50-40-60 घड ठेवू शकतात किंवा त्यांना काही घड कमी करायला चान्सेस आहे. परंतु घड अनइवननेस, घड कमी असणे ही समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि यामुळे एक सोर्स आणि सिंकचा संबंध फार मोठ्या प्रमाणामध्ये बिघडणार आहे आणि त्याचा फटका आपल्या गुणवत्तेसाठी साईजसाठी होऊ शकतो. वेलीचे पानं म्हणजे हा सोर्स आहे तर घड हा ह्या स्टेजला सिंक आहे. आणि त्यामुळे जर पानसंख्या जास्त आहे, वेल मोठ्या प्रमाणामध्ये अन्न तयार करते पण त्याला खाणारे तोंड थोडे कमी आहे, त्यामुळे हा इम्बॅलन्स असा होणार आहे. आणि हा सोर्सिंग संबंध कसा सुधारवता येईल यासाठी तुम्ही तुमच्या बागेतील घड कमी असेल तर आम्हाला नक्की फोटो काढून आम्हाला प्रश्न विचारा. याचबरोबर तिसरी सुद्धा समस्या मी तुम्हाला सांगून देत आहे मित्रांनो. जेव्हा जेव्हा आपल्याकडे घड कमी असतात त्यावेळेस आपण आपल्या एकूण एकरेज मध्ये आपलं टनेज लोड वाढण्यासाठी आपण त्या ठिकाणी जेव्हा 2 PPM आपण सपोज CPU वापरत असेल, UBPRAZ वापरत असेल, तिथं आपण 2 पेक्षा जास्त PGR डोस घेतो आणि त्यामुळे मुळात वेल या शक्त असतात, त्यामुळे घड संख्या कमी आली असते. आणि त्या ठिकाणी आपण PGR डोस हाय डोस वापरतो आणि त्यामुळे 70 दिवसाच्या पुढे आपल्याकडे सनबर्निंगची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकते. त्यामुळे फक्त PGR जास्त वापर करून आपण आपल्या वेलीमध्ये टनेज वाढवण्याचं किंवा मनी मोठा फुगवण्याचा प्रयत्न न करता एक योग्य असा डोस सोर्सिंगचा संबंध घेऊन प्रॉपर न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करून, प्रॉपर कॅनोपी मॅनेजमेंट करून आपल्याला आपल्या कमी जरी घड असतील तर तिथे टनेज वाढवायचे, त्याची क्वालिटी उत्तम करायची आणि तो बाग एक्सपोर्टला कसं जाईल किंवा लोकलला पण चांगल्या रेटने कसं विकला जाईल ह्या गोष्टीकडे बघायचं आहे. फक्त PGR जास्त मारा कृपया करू नका.
मला हेच ह्या व्हिडिओमधून सांगायचं होतं. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटल्यास तो इतर मित्रमंडळींना पण शेअर करा, लाईक करायला विसरू नका. आणि तुमच्या बागेमध्ये ह्या सगळ्या समस्या असतील तर ग्रेप मास्टर ॲपमध्ये फोटो क्लिक करून तुमच्या मोबाईलमधून आम्हाला पाठवा. आमची तज्ज्ञ टीम त्याला त्वरित उपाययोजना सांगतील. धन्यवाद.